एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं आणि ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कुठलीही ताकद पाठीशी साखर कारखाना सूतगिरण्या कुठेही दूधसंघ आपल्या पाठीशी नाही, सामान्याची असामान्य ताकद कशी उभी राहते आणि इलेक्शन कशी यशस्वी होऊ शकते. महाराष्ट्रातले कित्येक निकाल जे येतो म्हणत होते ते गायब झाले, जे मोजणीत होते आमचा रिपोर्टच पहिल्यापासून निगेटिव्ह. कुठला सर्वेवाला मला येतोय म्हणू ना, कुठला पोलवाला मला कुठल्या पोलवर ठेवू ना. माझं काही मित्र आहे सांगण्यासारखं नाही बाबा, पण ते मला सांगायचे तुमचा दर खाली आहे तुम्ही येणार. मला मला काय नाही दर खाली म्हणजे काय खाली आहे, ते मटकं खायचे. तुमचा दर खाली म्हणायचे आणि मला म्हणायचे तुम्ही निवडून येणार आहे, मला काय कळत नव्हतं. नंतर ते इलेक्शन झाल्यावर कळलं आमचा दर खाली आहे म्हणजे काय होतं, मटका कसा लागतो याचं एक उदाहरण त्या ठिकाणी. त्यांचा सर्वे वेगळा असतो, त्या सर्वे सारखा सर्वे मी तर बघितलेला नाही. म्हणजे कुठलाही टीव्हीवाला करू शकला नाही, कुठलाही मीडियावाला, कुठलाही सोशल मीडियावाला, कुठलाही अनालिसिस करू शकला नाही, पण त्यांचा एक सर्वे वेगळाच होता. चेष्टेचा विषय जरी या ठिकाणी बाजूला ठेवला तर हा मटका नव्हता, हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा निर्णय कुणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा हा निर्णय घ्यायचा होता. आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं परत एकदा नरेंद्र दामोदरदास मोदी या माणसाच्या आवर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि मला एक सिलेंडर म्हणून त्या ठिकाणी पाठवलं की खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहातली दादा लढाई आहे.